शेतकरी बंधूंनो नमस्कार. ड्रीम नेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी. आता आपल्या शेतीमध्ये कंत्राटी पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवड करा आणि मिळवा एकरी 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न. केंद्रीय आयुष मंत्रालयाबरोबर झालेल्या करारानुसार करा आयुर्वेदिक वनस्पतींची शेती, तीही आधुनिक पद्धतीनं. शेतकरी मित्रांनो, या शेतीची अधिक वैशिष्ट्य आहे, शेतकऱ्याला अत्यंत कमी भांडवली खर्च म्हणजे शून्य, शतावरी, अश्वगंधा इत्यादी वनस्पतींची लागवड, एकदाच लागवड परंतु 24 वर्षांपर्यंत सतत उत्पन्न, एकरी वार्षिक किमान 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न, 100% हमीभाव व लागवडी खर्चासह उत्पादनावरही 100% विमा संरक्षण, अत्यल्प पाणी आणि कोरडवाहू क्षेत्र व प्रतिकूल हवामानातही पीक, कोणत्याही रोगाला बळी न पडणारं पीक, शेळ्या मेंढ्या हरीण व इतर कोणत्याही जनावरांपासून या पिकास धोका नाही. कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्र किंवा गोवा राज्यात कुठेही. आणि पीक काढल्यानंतर ताबडतोब लगेच शेतमालाचा भाव मिळण्याची, किंमत मिळण्याची हमी. मित्रहो, यासाठी आपल्या जमिनीची निवड कशी कराल? तर जमीन अत्यंत हलकी, मध्यम पोताची किंवा भारी, लाल माती, काळी माती, कोणतीही पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकाला चालते. खडकाळ, चुनखडीयुक्त, क्षारपट किंवा पांथळ जमीन चालत नाही. साधारणपणे 2 ते 3 फूट खोलपर्यंत माती असणं गरजेचं आहे. या पिकासाठीची मशागत जमीन चांगली खोल नांगरून रोटर फिरवून भुसभुशीत करून घेणं गरजेचं आहे. 3 फूट रुंद, 1.5 ते 2 फूट उंचीचे बेड बनवून 2 बेडमध्ये 8 फुटाचं अंतर यासाठी ठेवावं लागतं. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केल्यास अत्यंत उत्तम होतं. बेडवर 5 फूट अंतरापर्यंत साधारण 2 किलोग्रॅम प्रतिझाडप्रमाणे सेंद्रिय खत, कंपोस्ट, गांडूळ खत मातीत मिसळून द्यावं लागतं. शतावरी रोपांची लागवड, कंपनीकडून पुरवण्यात आलेली उत्तम दर्जाचीच रोपं, त्याचीच लागवड करावी. आयुष मंत्रालय प्रमाणित असल्याने त्याचं रिजेक्शन होत नाही आणि 24 वर्षांपर्यंतचं लाईफ याला मिळतं. ज्या ठिकाणी सेंद्रिय खत मिसळले असेल अशा ठिकाणी 4 ते 5 इंच खोल खड्डा घेऊन रोप लावावं. 2 रोपातील अंतर 5 फुटाचं असावं. लागवड केल्यानंतर लगेच साधारण प्रतिझाड 5 लिटर पाणी ठिबक सिंचनद्वारे किंवा मगाने झाडाच्या सभोवताली घालावं. एकरी 5 फूट बाय 8 फूट अंतरावर साधारण 1000 झाडे लागतात. रोपांची लागवड 12 महिने कोणत्याही हंगामात करता येते. शतावरी हे पीक सुरुवातीला 12 महिन्यांनी काढणीसाठी तयार होतं. लागवड केल्यानंतर साधारण 2 महिन्यातून एकदा याप्रमाणे जीवामृत व दशपर्णी अर्क झाडाच्या खोडाजवळ द्यावा. लागवड केलेल्या रोपा व्यतिरिक्त दुसरे तण शेतात वाढू देऊ नये. लागवडीनंतर 3 महिन्यांनी तार किंवा काठीच्या साह्यानं सुतळीने बांधून वाढणाऱ्या रोपांना आधार द्यावा. पावसाळ्यात पाणी द्यावंच लागत नाही, परंतु हिवाळ्यात गरजेनुसार व उन्हाळ्यात आठवड्यातून 2 वेळा प्रतिझाड 1 लिटर पाणी दिल्यास उत्तम पीक येतं. जंगली व काटक वनस्पती असल्याने एकदा जगल्यानंतर 2 वर्षांपर्यंत पाणी मिळाले नाही तरी सुप्त अवस्थेत ती जगू शकते. कोणत्याही रासायनिक खते औषधांचा वापर करू नये. कंपनीच्या तज्ज्ञ सुपरवायझरच्या सल्ल्यानेच औषधांचा वापर करावा. जेवढा सेंद्रिय खते आणि औषधे म्हणजे गोमूत्र, जीवामृत, दशपर्णी अर्क, गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट यांचा वापर जेवढा अधिक तेवढं उत्पादन अधिक म्हणजेच जास्त मिळतं. लागवडीनंतर 12 महिन्यांनी पहिल्यांदा पीक काढणीस तयार होतं. काढणी करताना झाडाच्या एका बाजूच्या म्हणजेच अर्ध्याच मुळ्या काढल्या जातात व पुन्हा 6 महिन्यांनी दुसरी बाजू, असे चक्र सुरू होते. एका झाडापासून 3 ते 7 किलो पर्यंत ओल्या मुळ्यांचे उत्पादन मिळते. सरासरी 5 किलो पकडलं तरी 1000 झाडे × 5 म्हणजे 5000, म्हणजेच वर्षातून 2 वेळा 10000 किलो उत्पादन मिळू शकतं.
काढणीनंतर पुन्हा माती सेंद्रिय खत मिसळून खड्डा गाडून घ्यावा व नियमित मशागत व पाण्याचं व्यवस्थापन करा. पारंपरिक शेतीला फाटा देऊन शतवरीची लागवड करायची असा प्रश्न आपल्या मनामध्ये आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की या पिकाची लागवड केल्यानंतर त्याच्यासाठी पाणी किती लागेल. परंतु शेतकरी बंधूंसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की शतवरी हे पीक असं आहे की अतिशय कमी पाण्यामध्ये आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. अगदी कोरडवाहू क्षेत्रात राहणारा शेतकरी सुद्धा शतवरीची किफायतशीर पद्धतीने लागवड करू शकतो. कारण याला लागवड केल्यानंतर पहिले 2 ते 3 महिन्यांपर्यंत नॅचरली जे पाणी उपलब्ध होईल, पावसाळ्यामध्ये जर आपण याची लागवड केली नॅचरली पाण्यावरती हे पीक जगलं जातं. त्याचबरोबर जसं वाळवंटी परिसरामध्ये उंट आपले पुढील काही दिवसांची पाण्याची सुविधा करून ठेवतं, अशाच प्रकारे नैसर्गिक गुणवत्ता या पिकामध्ये असल्यामुळं की साधारण 4 ते 5 लिटर पाणी आपल्या अंतर्गत त्याच्यामध्ये साठवून ठेवण्याची क्षमता असते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पाणी वापरून पीक जिवंत राहू शकतं. त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की शतवरी हे पीक जंगली भागामध्ये वाढत असल्यामुळं जवळपास 2 वर्षांपर्यंत जरी पाऊस किंवा 2 वर्षांपर्यंत त्याला पाणी जरी नाही भेटलं तरी ते सुप्त अवस्थेमध्ये जमिनीमध्ये जिवंत राहू शकतं आणि त्यानंतर त्याला ज्यावेळी पाणी मिळेल त्यानंतर त्याची पुन्हा फुटवा होतो आणि पुन्हा वाढ चालू होते व तिथून पुढे आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो. कंपनीच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारची औषधं किंवा खतं कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये वापर आपल्याला करायचा नाही आहे. फक्त आयुर्वेदिक पद्धतीची किंवा सेंद्रिय प्रकारचीच खतं आणि औषधं या पिकासाठी वापरली जातात आणि ती सर्व सेंद्रिय औषधं ही फक्त कंपनीकडून उपलब्ध करून दिली जातील. शेतकऱ्याने स्वतःच्या मनाने किंवा आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार कोणत्याही प्रकारची रासायनिक औषधांचा वापर त्याच्यामध्ये करायचा नाही आहे. कारण रासायनिक अर्क याच्यामध्ये जर आढळला तर कंत्राटी पद्धतीमध्ये हे पीक रिजेक्ट करण्याचे अधिकार हे परचेस करणाऱ्या कंपन्यांना असल्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीच्या बाबतीमध्ये काळजी घ्यायची. कंत्राटी पद्धतीने जर आपण ही शेती केली तर शेतकऱ्याला मिळणारं वार्षिक उत्पन्न प्रति 6 महिन्यांचे उत्पन्न आपण आधी पाहू. एकरी उत्पादन 5000 किलो दर 6 महिन्यांनी, दर किलोचा भाव आहे ₹25, म्हणजे एकूण उत्पन्न झालं 1,25,000. म्हणजेच वर्षातून 2 वेळा, म्हणजे ते झालं 2,50,000 रुपये. आणि वर्षातून एकदा आंतरपीक म्हणून अश्वगंधा लागवड आपण केली तर ते मिळतात 20,000. म्हणजेच शेतकऱ्याचं एकूण वार्षिक उत्पन्न होतं 2,70,000 रुपये. आणि याबरोबरच शेतकऱ्यांना इतर फायदा मिळतो, त्यामध्ये अंतर मशागत करण्यासाठी वार्षिक मजुरी एकरी मिळते. म्हणजे किमान 6 माही उत्पादन 3,000 किलो, म्हणजेच वार्षिक झालं 6,000 किलो असं जर आलं तर पीक काढणीनंतर आपल्याला 12,000 रुपये मिळतात.